संपूर्ण देशाला कोरोनाचा विळखा पडलेला असताना सांगलीच्या खानापूर तालुक्यातलं पानुरगड गाव असं आहे जिथे आजपर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही। कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून हे गाव कोरोनामुक्त आहे। गावाच्या एकजुटीनं पानुरगडवासियांनी कोरोना नियमांचं काटेकोर पालन केल्यानं कोरोनाला वेशीवरच रोखण्यात यश मिळवलं आहे। पाहूया बानुरगड कोरोना मुक्तीचा विशेष वृत्तांत। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बहुतांश गावात विविध उपाययोजना केल्या जात आहेत, मात्र सांगली जिल्ह्यात खानापूर तालुक्यातल्या बानुरगड या गावात कोरोनाचा शिरकाव अद्याप होऊच शकला नाही। या गावातल्या एकाही व्यक्तीला कोरोनाची लागण झाली नाही। बानुरगड हे 1200 लोकवस्तीचं गाव। गावातल्या नागरिकांनी एकजुटीनं योग्य नियोजन करत तसंच शासनाच्या नियमांचं काटेकोरपणे गावात अंमलबजावणी केल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव या गावात झालाच नाही। आमच्या गावात शक्यतो आम्ही रोजच्या रोज आमचे आशा वर्कर घरोघरी जाऊन चौकशी करतात, कुणाला ताप आहे का, कुणाला थंडी वाजते, कुणाला खोकला आहे का, सर्दी आहे का, असा कोणी पेशंट आज ताग्यात कोणी आढळून आलं नाही। जर थोडा आला तर आम्ही तिथल्या तिथं उपाययोजना राबून त्यांना कसं त्यांना कव्हर करणार किंवा या पद्धतीनं आम्ही प्रयत्न केला, परंतु पॉझिटिव्हच्या विषयाबद्दल एकही पेशंटला असं काही आढळून आलं नाही की बाबा तो पॉझिटिव्ह आहे आणि त्यांना आम्ही औषधोपचार किंवा बाहेर कुठं ॲडमिट करा अशी परिस्थिती आम्हाला उद्भवली नाही। ते आम्हाला गावातून सहकार्य केल्यामुळेच हे आज शक्य झालंय। गावात दररोज आशा वर्कर आणि आरोग्य सेवकांकडून नागरिकांची तपासणी केली जात असून कोरोना नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी गावात दक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे। आजपर्यंत आमच्या गावामध्ये एकही पेशंट अजून सापडलेला नाही। पहिल्या लाटेमध्येही एकही पेशंट सापडले नाही, दुसऱ्या लाटेमध्ये सुद्धा एकही पेशंट सापडले नाही। जे पहिल्या लॉकडाऊनमध्ये जे लोक आले किंवा आता अजूनपर्यंत जे लोक बाहेरून येत आहेत त्यांना आम्ही होम आयसोलेशनची चांगली सुविधा केलेली आहे। त्यांना दररोजच्या दररोज त्यांची तपासणी करणे यासारख्या सुविधा आपण आशा वर्कर किंवा आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत आपण करत आहोत। तसंच गावामध्ये वेळोवेळी औषध फवारणी करणे किंवा लोकांची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आपण त्यांना औषध गोळ्या वाटप करणे, मास्क वाटप करणे, सॅनिटायझर वाटप करणे यासारखे उपक्रम आम्ही ग्रामपंचायतमार्फत राबवलेले आहेत। गावातल्या नागरिकांनी कोरोनाविरोधात एकी केली आणि सर्व पातळ्यांवर एकजुटीनं खबरदारी घेतली, त्यामुळे आज बानुरगड सारख्या गावात कोरोनाचा शिरकाव होऊच शकला नाही। दूरदर्शन बातम्यांसाठी सरफराज सनदी, सांगली।